आदित्य ठाकरेंपेक्षा भास्कर जाधव शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा तुमच्यावर एक आमदार झाल्यावर योगेश कंदनवर टीका केली. एक लक्षात ठेवा, कुणी टीका केली याला महत्त्वाचं असतं. आदित्य साहेबांनी जे काय बोलले त्याच्यावर मी उत्तर दिलं. शिवीगाळा करून पक्ष वाढत नाही आणि माझ्याकडे एक व्हिडिओ आहेत दोन, त्याची उत्तरं पण दिली पाहिजेत ना. ओ जे आमच्यावर टीका करतायत त्यांनी आदित्य साहेबांच्या आवाजावर टीका केली होती. आदित्य साहेबांचा आवाज काढून दाखवला होता. उद्धव साहेबांचे हात वर जात नाहीत, उद्धव साहेबांची प्रकृती कशी आहेत. आता पुढचं मी बोलत नाही कारण ते माझ्या तोंडात चांगलं नाही. तर अशानी आम्हाला निष्ठा शिकू नये ना कोणी. घराण्याची कुठेही एखादी फॅक्टरी मला माहित नाही, कुठेही एखादा कारखाना त्यांचा आहे मला माहित नाही, त्यांचा एखादा व्यवसाय कुठे आहे मला माहित नाही. ते पवार साहेबांच्या सातत्यानं त्यांना शेती येत नाही म्हणून कळतात. यांची कुठे शेती आहे ही मला माहित नाही. उद्धव ठाकरेंचा फोटोग्राफीचा छंद आहे पण स्टुडिओ मला कुठे दिसत नाही. त्यांच्याकडे प्रॉपर्टी आली कुठून, त्याचा खुलासा हा पहिल्यांदा ठाकरेंनी करण्याची आवश्यकता आहे आणि मगच त्या संदर्भातला वाद हा कोर्टामध्ये का गेला याचं स्पष्टीकरण होईल. म्हणून मी सांगितलं की त्यांच्याबद्दल बोलून त्यांना कशाला मोठं करायचं. आज कोण बोलायला नाही म्हणून त्यांना बोलायला ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याबद्दलचं खरं उत्तर मी तर बोलणारच नाही. पण ज्यावेळी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा दौरा असेल, त्या व्यासपीठावर मी देईन की कोण किती आणि कसे निष्ठावंत आहेत. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.